आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नियमित पदावरील शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान उच्च वेतन श्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत सोळा डिसेंबर दोन हजार बावीसचा महत्त्वाचा शासन निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल जा जे खालचं लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टच करा घंटेला बिलाउल प्रेस करा नोटिफिकेशनमध्ये ते तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील वर दिलेल्या ह्या सर्व संदर्भ तारखेनुसार आपण शासन निर्णय बघूया शासन निर्णय नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांची नामनिर्देशनाद्वारे स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दु दुसऱ्या समान प्राथमिकमधून प्राथमिक माध्यमिकमधून माध्यमिक उच्च माध्यमिकमधून शाळा कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च समान असमान प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय पदावर नव्याने नियुक्त झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या वेतना संरक्षण देतेवेळी खालील अटी शर्ती लागू राहतील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पूर्वीच्या नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली असावी पूर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी तसेच वेतन अनुदान मिळत असावे तीन पूर्वीच्या नियुक्ती विहित मार्गाने प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतन श्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकांची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही तथापि शासन निर्णय पंधरा नऊ दोन हजार अकरानुसार अशा शिक्षका शिक्षणसेवक योजना लागू होणार नसल्याने त्याचे वेतन नव्याने नियुक्तपदास लागू वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येईल चार पूर्वी पूर्वीची सेवा नवीन नियुक्तीमध्ये ह्यामध्ये सेवाखंड असल्यास वेतना संरक्षण राहणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदा रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधी अनुनीय असेल पाच समान तसेच उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार नाही सहा अन्य व्यवस्थापनाकडे निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील पदाची वेतनश्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्याच्या पूर्वीच्या पदावरील सेवाज्येष्ठता लागू होणार नाही तथापि पूर्वीच्या पदावरील सेवाग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणीचे लाभ देय होतील सात एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतन वेतनश्रेणीतील पदावर नव्याने नियुक्त झाल्यास शिक्षकाचा उच्च वेतनश्रेणीतील नवीन पदाच्या सेवाशर्ती तसेच सेवाजेष्ठता लागू होईल त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा कनि वरिष्ठ निवड श्रेणीच्या पदासाठी ग्राह्य होणार नाही आठ शासन निर्णय पंधरा नऊ दोन हजार अकरानुसार नवीन प्रकरणी पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील नऊ पवित्र प्रणालीमार्फत नव्याने पदी निवड होऊन रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतन संरक्षणास मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल पदा सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधित अस सदर पदाची मूळ वेतन देय राहील दहा सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतना संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परीक्षा विक्षा दिन कालावधी लागू राहील सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या औपचारिक संदर्भ क्रमांक तीन हजार सहाशे पंच्याऐंशी सेवा तीन दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन ह्या संकेत उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे वीस बावीस बारा सोळा सतरा सत्तावीस सत्तेचाळीस सत्त्याण्णव एकवीस हा आदेश डिजिटल सॉक्षने संशोधित करून काढण्यात आलेला आहे तुषार महाजन यांच्या सॉक्षने निघालेला उपसचिव महाराष्ट्र शासन सॉक्षने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तामसाहेब कलासिंच्या डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून हा जी